रायगड जिल्ह्यातील प्रगतशील शेतकरी संजीव प्रभाकर समेळ यांच्या बस झिना या गावठी भात बियाणाला भारत सरकारच्या कृषी विद्यापीठाकडून पेटंट प्रमाणपत्र देण्यात आलं आहे. संजीव समेळ यांच्या भात बियाणाच्या देशाच्या कृषी विभागाने दखल घेतली असून भारत सरकारचा कृषी विभाग आणि कोकण कृषी विद्यापीठ यांच्याकडून त्यांना कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजय भावे यांच्या हस्ते दापोली विद्यापीठात पेटंट प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला आहे. त्याबद्दल आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रगतशील शेतकरी संजीव समेळ यांचे अभिनंदन केले. यावेळी भाजपचे कामोठे अध्यक्ष रवी जोशी, माजी नगरसेविका रुचिता लोंढे, पटवर्धन हॉस्पिटलचे सेक्रेटरी राजीव समेळ, युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष चिन्मय समेळ उपस्थित होते.